आज रविवार आहे आणि मी एक वेगळी कविता आज सादर करणार आहे. लहान मुलांचं बालपण आपण पाहतो, विशेषतः लातूरमध्ये. या शाळेमधल्या मुलांचं बालपण कधी हरवतो तेच कळत नाही आणि मग पालक त्यांना एका जीवघेण्या स्पर्धेमध्ये पुढे ढकलतात. या शालेय मुलांचं सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे म्हणून माझी एक स्वरचित कविता मी नुकतीच एका शाळेमध्ये ऐकवली. ती विद्यार्थ्यांना खूप आवडली होती. माझ्या त्या कवितेचं नाव आहे चंद्र सूर्य शाळेत. ही कविता मी तुम्हाला ऐकवतो. शाळेच्या एका वर्गात सय्यांस्वरात थाटात, शाळेच्या एका वर्गात सय्यांस्वरात थाटात, दोघीत होती गट्टी होत नव्हती कट्टी, दोघीत होती गट्टी होत नव्हती कट्टी. सईला आवड अभ्यासाची, सईला आवड अभ्यासाची, गोडवड गोडी शाळेची, सईला आवड शाळेची, गोडवड गोडी अभ्यासाची. सर्वजण म्हणतात सई हवी हवी, शाळेची पायरी नवी नवी. स्वराला अभ्यासाचा कंटाळा, स्वराला अभ्यासाचा कंटाळा, शाळेत फक्त एर जारा. सर्वजण म्हणतात ढगोळी, सई स्वरानी विचार केला, सई स्वरानी विचार केला. पानपान वाचले पुस्तक, भरभर लिहिले वहीत, आता सगळे म्हणतात चमचम चंद्र सूर्य शाळेत. धन्यवाद.